संख्याबळ कमी असताना देखील रणनीतीच्या आधारे आम्ही यश संपादन करू. आम्ही ऐतिहासिक निकाल महाराष्ट्राने पाहिला आहे. प्रामुख्याने महाविकास आघाडीस धुसफूस असल्यानेच त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. माझ्या यशाचे सर्व श्रेय हे देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना जाते, कारण त्यांच्याच रणनीतीमुळे माझा विजय झाला आहे आणि तोच टर्निंग पॉईंट ठरला आहे, असे मत नवनिर्वाचित खासदार धनंजय महाडिक यांनी साताऱ्यात बोलताना व्यक्त केले आहे. सत्तेमध्ये असल्याने महाविकास आघाडीने सत्तेचा वापर करून सर्व आमदारांवर दबाव यंत्रणा वापरून निवडणूक आपल्या बाजूने ठेवण्याचा प्रयत्न केला, मात्र तरी देखील महाविकास आघाडीला अपयश पत्करावे लागले. काल राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या निवडणुकींचा निकाल लागला आणि भारतीय जनता पार्टीचे दोन्ही उमेदवार निवडून आलेले संबंध महाराष्ट्रानं आणि देशानं पाहिलेला आहे. या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीविरुद्ध भाजपा अशी ही निवडणूक झाली आणि संपूर्ण राज्याचं आणि देशाचं लक्ष लागून राहिलेलं होतं, कारण महाविकास आघाडीनं सातत्यानं हा दावा केलेला होता की आमदारांची संख्या ही त्यांच्याकडं अधिक आहे आणि त्यामुळे चारही उमेदवार त्यांचे निवडून येतील. खरं पाहता ते सत्तेमध्ये असल्यामुळं खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी दबावतंत्राचा वापर केला. संबंध महाराष्ट्रानं पाहिलं की 4-5 दिवस आधी सर्व आमदारांना त्यांनी एकत्रित करून हॉटेलमध्ये बोलवून त्यांच्यावर दबावाचा अवलंब केला. भारतीय जनता पार्टीनं असा कुठलाही प्रयोग केला नाही. भारतीय जनता पार्टीचे सर्व सन्मान्य आमदार हे शेवटच्या दिवसापर्यंत महाराष्ट्रामध्ये मुक्तपणानं फिरत होते, आपापल्या मतदारसंघामध्ये कार्यरत होते. या निवडणुकीचा सर्वात महत्त्वाचा जर टर्निंग पॉईंट कोणता असेल तर त्याची जी रणनीती होती, ही रणनीती आखण्याचं काम आपले नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी केलेली होती. आभार मानू इच्छितो की त्यांनी माझ्यासारख्या एका सामान्य युवकाला या राज्यसभेच्या निवडणुकीची संधी दिली आणि संख्याबळ कमी असतानासुद्धा या रणनीतीच्या आधारे यश संपादन केलं आणि एक ऐतिहासिक निर्णय, ऐतिहासिक निकाल संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिला. या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं असेल की या महाविकास आघाडीच्या मध्ये असणारी धुसफूससुद्धा संबंध महाराष्ट्रानं पाहिलेली आहे. त्यांच्याबरोबर असणारे सहयोगी सदस्य, त्यांच्याबरोबर असणारे छोटे पक्ष यांनी गेल्या 10-15 दिवसांमध्ये त्यांच्या कारभारावर टीका टिप्पणी करण्याचंसुद्धा काम केलेलं होतं आणि त्याचासुद्धा या प्रभाव या निवडणुकीमध्ये संपूर्ण या मतदारांनी आणि सर्व आमदारांनी पाहिलेला आहे. मी या निवडणुकीचं सर्व श्रेय आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आणि चंद्रकांत दादा यांना देत आहे.